नमस्कार, आज BA द्वितीय वर्ष पेपर क्रमांक 5 यामध्ये आपण कर्मचारी प्रशासन आणि कर्मचारी प्रशासनाचा आपण अर्थ स्वरूप या ठिकाणी बघितलेलं आहे. कर्मचारी प्रशासनाची व्याप्ती ही सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहे. आज आपण कर्मचारी प्रशासनाची उद्दिष्टे काय, ऑब्जेक्टिव्स काय आहेत हे या ठिकाणी बघणार आहोत. आपण बघतो की कर्मचारी प्रशासन म्हणजे काय. तर कर्मचारी प्रशासन म्हणजे संघटनेतील मानवी घटकासंबंधीचे प्रशासन होय. कर्मचारी प्रशासन काय, कर्मचारी प्रशासन म्हणजे संघटनेतील मानवी घटकांचे करण्यात येणारे प्रशासन होय. संघटनेमध्ये आवश्यक असणारं मानवी घटकाचं एकूण प्रशासन अथवा व्यवस्थापन याला आपण कर्मचारी प्रशासन असे म्हणतो. आपण बघतो की लोकप्रशासनाची कार्य ही यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी चांगले कार्यक्षम अशा प्रकारचे कर्मचारी असणे नितांत आवश्यक असते. आणि अशा ह्या कार्यक्षम इफिशियंट ट्रेंड अँड रिस्पॉन्सिबल अशा ह्या पर्सोनेल्सची भरती कशी करावी, तसेच ह्या यांची त्यांच्या पात्रतेनुसार नियुक्ती ही आणि त्याचबरोबर त्यांची आपण बघतो बदली असो प्रशिक्षण असो या सर्व बाबींचा एकूण उहापोह ह्या कर्मचारी प्रशासनात करत असलेला आपल्याला दिसून येतो. कर्मचारी प्रशासन म्हणजे वेतन, भत्ते, बढती, बदली, सुरक्षितता व इतर तरतुदी इत्यादी बाबीशी संबंधित आहे असं नसते. तर कर्मचारी प्रशासनामध्ये कर्मचाऱ्यांना असणारी शिस्त, कर्मचाऱ्यांची नैतिकता, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना असणाऱ्या समस्या या सर्व एकूण बाबींचा ह्या कर्मचारी प्रशासनामध्ये विचार करण्यात येत असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. संघटनेमध्ये कार्य करणाऱ्या सेवकांच्या समस्यांची योग्य प्रकारे सोडवणूक करण्याचा प्रयत्न सुद्धा ह्या कर्मचारी प्रशासनामध्ये करण्यात येत असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर त्यांच्या समस्या काय आहेत याकडेही पुरेसे लक्ष ही संघटना देत असते. कारण काय, कर्मचाऱ्यांना असणाऱ्या ह्या ज्या समस्या आहेत ह्या समस्या त्यांची कार्य, त्यांची जबाबदाऱ्या पार पाडण्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम करीत असलेल्या आपल्याला दिसून येतात. अशा ह्या कर्मचारी प्रशासनाची उद्दिष्टे काय आहेत हे आपल्याला आज या ठिकाणी बघायचं आहे. तर कर्मचारी प्रशासनालाच आपण कर्मचारी व्यवस्थापन असेही म्हणत असतो. कारण कर्मचारी प्रशासन म्हणजे काय, मानवी घटकांचे प्रशासन किंवा संघटनेमध्ये आवश्यक अशा मानवी घटकांचे प्रशासन अथवा व्यवस्थापन यालाच आपण काय म्हणतो, या कर्मचारी व्यवस्थापन असेही म्हणतो. यामध्ये सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे मानवी संसाधनाचा योग्य, अधिक अथवा पर्याप्त असा उपयोग करून घेणे. आपण बघतो लोकप्रशासनाच्या संघटनेची जी काही उद्दिष्टे असतात की कोणतीही संघटना असो, ही संघटना कोणत्या तरी उद्दिष्टाच्या निमित्ताने किंवा उद्दिष्टाच्या दृष्टिकोनातनं स्थापन झालेली आपल्याला दिसून येते. ती उद्दिष्टे करण्याच्या दिशेने तिचे कार्य सातत्याने चालत असलेली आपल्याला दिसून येतात. संघटनेचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जी काही ठराविक स्वरूपाची कार्य त्यांना करायची आहे ती सातत्याने ती संघटना करीत असलेली आपल्याला दिसून येते. लोकप्रशासनाची संघटना ही तर लोकहिताच्याच दृष्टीनं केवळ कार्य करीत असलेली आपल्याला दिसून येते. जनकल्याणाच्या व्यापक उदात्त हेतूने
ही लोक प्रशासनाची संघटना कार्य करीत असलेली आपल्याला दिसून येते। मानवी घटकाच्या सामूहिक प्रयत्नावरच संघटनेचे यश अवलंबून असते। मानवी घटकाच्या सामूहिक प्रयत्नावर हे संघटनेचं यश अवलंबून असते। ही एक संघटना आहे। या संघटनेमध्ये या विविध स्तरावर हे निवड आणि नियुक्त झालेले कर्मचारी आपण बघतो कार्य करीत असतात। ही संघटना कशासाठी साध्य ही संघटना कशासाठी निर्माण करण्यात आलेली आहे? एक ठराविक उद्देश, एक ठराविक ऑब्जेक्टिव, आणि हे साध्य करण्यासाठी आपण बघतो ही संघटना या ठिकाणी तयार करण्यात आलेली आपल्याला दिसून येते। या संघटनेचा हा जो काही उद्देश आहे, ह्या उद्देश साध्य करण्यासाठी जी काही निरनिराळ्या स्वरूपाची एक चार स्वरूपाची कार्य या ठिकाणी साध्य करण्याला करण्यात येत असतात। तर यासाठी हे डिव्हिजन ऑफ वर्क करण्यात येतं। या ठिकाणी हे पहिल्या स्वरूपाचं काम चालतं, या ठिकाणी दुसऱ्या स्वरूपाचं, या ठिकाणी तिसऱ्या स्वरूपाचं, या ठिकाणी हे चौथ्या स्वरूपाचं, आणि हे सातत्याने आपण बघतो की चालत असलेलं आपल्याला दिसून येतं। सातत्याने हे काम चालत असल्यामुळं हे कार्य होत गेल्याने आपण बघतो की या ठिकाणी संघटनेचा जो काही उद्देश आहे तो या ठिकाणी साध्य झालेला आपल्याला दिसून येतो। अशा पद्धतीनं एकूण हे कार्य सातत्याने चालत राहतं, त्याचप्रमाणे या संसाधनाचा हे सातत्याने चालणाऱ्या कार्यासाठी पूर्णपणे पर्याप्त स्वरूपात उपयोग हे कर्मचारी प्रशासनामध्ये घेण्यात येत असतो। कर्मचारी प्रशासन काय करते, ह्या जे निवड आणि नियुक्त करण्यात आलेले जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या क्षमतांचा, त्यांच्या ॲबिलिटीजचा पर्याप्त असा उपयोग करून घेत असलेला आपल्याला दिसून येते। त्याचबरोबर हा जो त्यांच्या क्षमतांचा, त्यांच्या स्किल्सचा जो उपयोग करण्यात येतो तो उपयोग परिणामकारकरित्या करून घेण्यात येतो। त्यांच्या स्किलनुसार, त्यांच्या जबाबदारीनुसार, त्यांच्या क्षमतांचा या ठिकाणी पर्याप्त अशा स्वरूपात उपयोग करून त्याची परिणामकारकता अधिक राहील, ह्या बाबीही या ठिकाणी बघण्यात येत असलेली आपल्याला दिसून येतात। संघटनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मानवी संसाधनांना चांगल्या प्रकारे उपयोग हे करून घेणे हे कर्मचारी प्रशासनाचं सर्वात महत्त्वाचं उद्देश आहे। या कर्मचारी प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांच्या क्षमतांचा अधिक चांगल्या प्रकारे परिणामकारकरित्या उपयोग करून घेणे हा या कर्मचारी प्रशासनाचा प्रमुख उद्देश असलेला आपल्याला दिसून येतो। त्याचबरोबर सेवकांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित राहावे हा एक उद्देश कर्मचारी प्रशासनाचा दिसून येतो। यामध्ये काय, तर संघटनेतील सेवकात चांगले परस्पर सहकार्याचे, विश्वासाचे संबंध प्रस्थापित होणे संघटनेच्या हिताच्या दृष्टीने, संघटनेचे उद्देश साध्य करण्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असं असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येते। सेवकांमध्ये जर विश्वासाचे आणि परस्पर सहकार्याचे संबंध जर असतील तर त्यांना आपले स्वतःचे व संघटनेचे कार्य प्रभावीपणे पार पाडणे शक्य होते। म्हणून परस्पर सेवकांमध्ये अशा प्रकारचे संबंध प्रस्थापित करण्यास सेवक किंवा कर्मचारी प्रशासन खूप मोठ्या प्रमाणावर लक्ष देते असं आपल्याला दिसून येते। कारण काय, प्रत्येक कर्मचाऱ्याला, प्रत्येक कर्मचाऱ्याकडे जे काम असते ही काम, हे काम एक तर त्या संघटनेचंही असतं,
आणि ती त्याची स्वतःची जबाबदारी सुद्धा या ठिकाणी असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे त्याला संघटनेचं काम करावं लागतं, सोबत स्वतःची जबाबदारी ही पार पाडावी लागते. त्याचबरोबर आपण बघतो की संघटनेमध्ये प्रत्येक गोष्टीची निश्चिती असलेली आपल्याला दिसून येते आणि त्यामध्ये की हे समान पदावर काम करणारे कर्मचारी आहेत, हे समान पदावर काम करणारे जे कर्मचारी आहेत हे काय करतात याची जबाबदारी, याची रिस्पॉन्सिबिलिटी वेगळी आहे, याची रिस्पॉन्सिबिलिटी वेगळी आहे. परंतु याच्या जबाबदारीशी संबंधित जर दुसऱ्या प्रकारचे काम ह्या व्यक्तीकडे जर आले अशा वेळी ते समजावून घेऊन ते काम करण्यासाठी जर त्याला या ठिकाणी एक तास लागत असेल, त्यापेक्षा त्याने प्रत्यक्षरित्या याची जर मदत घेतली, याचा जर सल्ला घेतला, तर निश्चितच प्रमाणात ते काम त्याचं ते या ठिकाणी अर्जाचं पूर्ण होऊ शकतं. अशा पद्धतीनं ह्या सहकार्याचा लाभ जो आहे ह्या या ठिकाणी मिळत असतो. त्याचबरोबर आपण बघतो की अनेक वेळा काम करीत असताना ह्या कर्मचाऱ्यांना अनेक स्वरूपाच्या समस्यांना सामोरे जावं लागतं. अशा पद्धतीनं हे ते आपल्या वरिष्ठांचा सल्ला घेऊ शकतात, त्याचबरोबर ते आपल्या वरिष्ठांचं मार्गदर्शनही या ठिकाणी घेऊ शकतात. तर त्यामुळं कर्मचारी प्रशासन एक उद्दिष्ट ठेवून आहे की या आप कोणत्याही संघटनेमध्ये ह्या कर्मचाऱ्यांचं जे आहे ते परस्पर संबंध जे आहेत ते हिताचे आणि चांगले असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर कर्मचारी प्रशासनामध्ये सर्वात महत्त्वाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया म्हणजे भरतीची प्रक्रिया आहे. भरतीची प्रक्रियेमध्ये कर्मचारी प्रशासन प्रत्येक वेळी एक गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ आपल्याला उपलब्ध व्हावं त्यासाठी प्रयत्न करीत असलेला आपल्याला दिसून येतो. संघटनेच्या गरजा योग्य प्रकारे भागवण्यासाठी आणि तिचे कार्य व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी संघटनेत चांगल्या प्रतीचे व गुणवत्तापूर्व मनुष्यबळ असणे हे नितांत आवश्यक अशी बाब असलेली दिसून येते. त्याकरिता सेवकांच्या भरतीची व निवडीची चांगली व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी कर्मचारी प्रशासन हे विशेष लक्ष देत असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यासाठी आपण बघतो की एखाद्या भरतीमध्ये 2 ते 3 अशा पद्धतीने विविध टप्प्यांवर ह्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या चाचण्या होत असलेल्या आपल्याला दिसून येतात. यामध्ये पहिली चाचणी जी असते ती चाळणी चाचणी असते. पहिला टप्पा जो असतो ते चाळणी चाचणी असते. कारण कोणतंही एक पद असलं तर या ठिकाणी लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी अर्ज येत असतात. मग एवढ्या मोठ्या मॉबची एवढ्या मोठ्या ह्या सर्वांची एकत्रित परीक्षा घेण्यापेक्षा एक चाळणी व्यवस्था करण्यात येते, ज्यामधून काय होतं की या ठिकाणी एक ठराविक असे पात्र अधिक पात्र व्यक्ती या ठिकाणी उपलब्ध होते. मग ह्या व्यक्तींचं किंवा ह्या उमेदवारांचं दीर्घोत्तरी लेखी परीक्षेच्या माध्यमातून आपण बघतो गुणवत्ता तपासण्यात येते आणि यामधून आपण बघतो की परत यामध्ये सर्वाधिक पात्र असे व्यक्ती किंवा उमेदवार उपलब्ध होतात. त्यानंतर आपण बघतो की यामध्ये ग्रुप डिस्कशन्स असो, त्याचे ॲप्टिट्यूड असो, ह्या माध्यमातून या ठिकाणी काय करण्यात येतं अधिक पात्र उमेदवार निवडण्यात येतात आणि हे अधिक पात्र उमेदवार परत मौखिक परीक्षेला सामोरे जातात.
या मौखिक परीक्षेला सामोरे जाऊन शेवटी जो आहे तो एक योग्य असं मनुष्यबळ त्या ठिकाणी गुणवत्तापूर्ण अशा प्रकारचं मनुष्यबळ त्या ठिकाणी उपलब्ध होत असतं. त्यामुळं कर्मचारी प्रशासनामध्ये भरती ह्या प्रक्रियेला फार मोठं महत्त्व आहे. कारण एकूण ज्या काही प्रक्रिया ह्या लोकप्रशासनामध्ये होतात ह्या कर्मचारी प्रशासनाच्या भरती प्रक्रियेवर वरूनच प्रभावित होत असलेल्या आपल्याला दिसून येतात. जर भरती प्रक्रिया चांगल्या प्रकारे राबवल्या गेली नाही तर काय होईल की कार्यक्षम असे कर्मचारी गुणवत्तापूर्ण कर्मचारी उपलब्ध होणार नाही. आणि त्यामधून आपण बघतो की एकूण लोकप्रशासनाचे कार्य आणि उद्देशावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांमध्ये आपल्या संघटनेबाबत निष्ठा निर्माण करण्यात येते. ही जी निष्ठा आहे ही संघटनेत कार्य करणाऱ्या सेवकांच्या मनात संघटनेविषयी निष्ठा निर्माण होणे या गोष्टीलाही कर्मचारी प्रशासन फार मोठ्या प्रमाणावर महत्त्व देत असलेलं आपल्याला दिसून येते. कर्मचारी संघटनेविषयी निष्ठा असेल तरच ते तिच्या उद्दिष्टांशी एकरूप होऊन कार्य करू लागतील. किंवा जर का संघटनेच्या उद्देशाप्रती तुमची निष्ठा नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी योग्य प्रकारे कार्य करू शकणार नाही. आपण बघतो याचं सर्वात उत्तम उदाहरण जर बघितलं तर या ठिकाणी आपण आपलं सैन्यबळ असं म्हणू. एक देशाच्या सुरक्षेबाबत कार्य करतात, देशाच्या सुरक्षेसंबंधी कार्य करणाऱ्या संघटनेचे ते घटक होतात आणि त्या संघटनेच्या उद्देशाप्रती त्यांची इतकी मोठ्या प्रमाणावर निष्ठा असते, इतकी प्रचंड निष्ठा असते की वेळ प्रसंगी ते आपल्या जीवाचं बलिदानही त्या ठिकाणी देत असलेले आपल्याला दिसून येतात. आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या आयुष्याची, आपल्या कुटुंबाची, कसल्याही बाबीची पर्वा न करता ते काय करतात, त्या संघटनेच्या उद्देशाप्रती निष्ठेने कार्य करतात. ही अशा प्रकारची निष्ठा जी आहे आपल्या संघटनेच्या उद्देशाप्रती, ही निष्ठा प्रत्येक कर्मचाऱ्यामध्ये असणे खूप नितांत आवश्यक आहे. आणि आज तो काम करीत असलेल्या ह्या संघटनेप्रती जी निष्ठा आहे ही निष्ठा कायम राहण्यासाठी आपण बघतो की कर्मचारी प्रशासन ही प्रयत्न करीत असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वतःच्या विकासाबाबतही पुरेशा प्रमाणात संध्या ह्या उपलब्ध करून देण्याचंही कर्मचारी प्रशासन कार्य करीत असतं. कर्मचारी या प्रत्येक आपल्या संघटनेच्या उद्देशासाठी आपल्याला देण्यात आलेली कार्य पार पाडण्याच्या जबाबदाऱ्या या संबंधात कार्य करतो. पण आपल्या व्यक्तिगत विकासाबाबतही त्याला संधी मिळण्यासाठी कर्मचारी प्रशासनामध्ये वाव देण्यात येत असलेला आपल्याला दिसून येतो. व्यक्तिमत्व विकासाकरिता सेवकांना निरनिराळ्या प्रकारच्या संध्या ह्या देण्यात येत असतात. त्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती निर्माण करून देण्यात येते जेणेकरून त्या संध्यांचे योग्य वापर करून कर्मचारी आपल्या व्यक्तिमत्वाचा अधिक विकास हा घडवून आणू शकेल. त्याचबरोबर आपण बघतो की कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी विविध स्वरूपाची प्रशिक्षणे आणि त्यांना विविध स्वरूपाचे अनुभव ही देण्यात येतात आणि त्यामधून कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करण्याचा प्रयत्न हा करण्यात येत असतो. त्याचबरोबर एकूणच ह्या मानवी घटकाचा नियोजनबद्ध विकास करण्याच्या उद्देशाने कर्मचारी प्रशासन कार्य करीत असतं. धन्यवाद.